नमस्कार आम्ही नगरकर या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघूया मस्त पौष्टिक आणि झटपट तयार होणारे गुळ शेंगदाण्याचे लाडू कसे याची रेसिपी गुळ शेंगदाणे आपल्या शरीरासाठी एकदम पौष्टिक असतात आणि गुळ आणि शेंगदाण्याचं सोबत सेवन केल्यामुळं आपल्या शरीरामधले हिमोग्लोबिनचं प्रमाण पण जास्त वाढतं आणि शिवाय गूळ उष्ण असल्यामुळं थंडीमध्ये याचं सेवन केलं पाहिजे पण लहान मुलं खात नाहीत मग अशा पद्धतीने तुम्ही लाडू बनवून ठेवले ना तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत एकदम आवडीने खातील आणि हे आपल्या शरीरासाठी एकदम फायद्याचे पण असतात आणि जास्त मेहनत पण नाही आणि जास्त कष्ट पण न घेता एकदम झटपट हे लाडू बनवून तयार होतात चला तर लगेच आपण हे लाडू कसे बनवायचे याची रेसिपी बघूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल प्ली तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा ले ले। तर गूळ शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर गॅसवरती एक तवा गरम करायला ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये एक मोठी वाटी भरून इथं शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत तर हे शेंगदाणे खूप जास्त घेतले मुळे तव्यावरती मावत नाही त्यामुळे मी इथं अर्धे अगोदर टाकून घेतले आहेत आणि अर्धे परत नंतर भाजून घेणार आहे तर जेवढे तव्यावर मावतील तेवढे याच्यावरती टाकून घ्यायचे आणि भाजून घ्यायचे तर मी तर शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत आणि आपल्याला हे कमी गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत फास्ट गॅसवरती अजिबात भाजायचे नाही आणि शेंगदाणे भाजत असताना असं सगळ्या बाजूने आपल्याला सतत असं हलवत राहायचे म्हणजे शेंगदाणे सगळ्या बाजूने सारखे भाजतात तर अशा पद्धतीने सतत आपल्या चमच्याने किंवा उलथाणीने असं हलवत राहायचे आणि शेंगदाणे अजिबात आपल्याला फास्ट गॅसवरती भाजायचे नाही कमीच गॅसवरती भाजायचे मिडियम ते कमी गॅसवरती जर फास्ट गॅसवरती भाजले तर शेंगदाणे फक्त वरून वरून असे पटकन भाजतात आणि आतून असेच कच्चे राहतात त्यामुळं आपल्याला कमी गॅसवरती पूर्ण यातला कच्चेपणा जाऊपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आणि अजिबात याचा कलर आपल्याला जास्त असा डार्क करून नाही घ्यायचा आहे एकदम हलकासा याचा कलर पतलेपर्यंतच आपल्याला भाजून घ्यायचे तर आपण हे शेंगदाण्याचे लाडू बनवताना एकसुद्धा थेंब तुपाचा वापर न करता हे लाडू आपण बनवणार आहोत आणि हे लाडू एकदम पौष्टिक बनतात लहान मुलांसाठी तर खूपच चांगलं मुलं लवकर शाळेत जात असतात तर सकाळी असं एक किंवा दोन लाडू जरी खाऊन गेले तर एकदम त्यांच्यासाठी पौष्टिक आणि मुलंसुद्धा सुद्धा खूप ह्या लाडू आवडीने खातील कारण एकदम छान एकदम टेस्टीसुद्धा हे लाडू बनतात तर अशा पद्धतीने बघू शकता इथं शेंगदाणे पण भाजलेले आहेत आणि याचा हलकासा कलर चेंज झालेला आपल्याला जास्त कलर चेंज करून घ्यायचा नाही आहे आणि हे शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि परत अशाच पद्धतीने आपल्याला दुसरे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आणि याचा कलर अजिबात जास्त चेंज करायचा नाही जर जास्त भाजून घेतले तर हे शेंगदाणे कडसर लागतात त्यामुळे आपल्याला थोडेसे असे भाजून घ्यायचे आहेत मिडियमधे आता हे सुद्धा शेंगदाणे आपण भाजून घेऊयात तर पाहू शकता इथं अशा पद्धतीने हे सगळे शेंगदाणे मी इथं भाजून घेतलेले आहेत आता पूर्ण शेंगदाणे आपल्या इथं थंड करून घ्यायचे आहेत तर पाहू शकता इथं मी शेंगदाणे थंड करून घेतलेले आहेत आणि इथं अर्ध्या शेंगदाण्याची साल मी काढून घेतलेली अर्धे असेच ठेवलेले आहेत कारण शेंगदाण्याच्या सालीमध्ये पण भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंटचं प्रमाण असतं त्यामुळे शरीरासाठी खूप चांगले असतात तुम्हाला हवं तर तुम्ही संपूर्णसुद्धा साल काढू शकता किंवा संपूर्णसुद्धा साल असेच ठेवू शकता तर मी इथे एक वाटी भरून शेंगदाण घेतले त्यासाठी त्याच वाटीने एक वाटी इथं गुळ घेतलेलं आहे आणि गुळ घेतानीच असं बारीक कट करून घ्यायचं म्हणजे याचं माप आपला व्यवस्थित परफेक्ट असतं समजतं तर एक वाटी शेंगदाण्यासाठी एक वाटी गुळ घ्यायचं आहे तर एकदम सारखंच दोन्हींचं प्र प्रमाण एकदम सारखं ठेवायचं आहे आता एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सुरुवातीला खाली शेंगदाणे टाकून घ्यायचेत त्यानंतर त्याच्यावरती गुळ टाकून घ्यायचं आहे आणि गुळ टाकल्यानंतर परत आपल्याला शेंगदाणे टाकायचे आणि परत नंतर गूळ टाकायचं असं केल्यामुळं व्यवस्थित शेंगदाणे आणि गुळ एकत्रित असं मिक्स होऊन सारखं असं वाटलं जातं तर हे सगळं टाकून घेतल्यानंतर आपल्याला मिक्सर चालू बंद करत याला थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं तर बघू शकता अशा पद्धतीने मिक्सर चालू बंद करत मी याला असं वाटून घेतलेले आणि वाटतानाच आपल्याला जास्त जाडसर पण ठेवायचं किंवा जास्त पण असं बारीक नाही अशा पद्धतीने थोडंसं असं जाडसर याला वाटून घ्यायचं तर बघू शकता हे आता लगेच आपण याचे लाडू बनवायला सुरुवात करूया तर हे लाडू जास्त पण मोठे नसतात थोडे छोटे छोटेच असतात त्यामुळे इथं मी थोडासा छोट्या आकारामध्ये लाडू बनवून घेऊ राहिले तरी पण तुम्ही तुमच्या तुम्हा, अंदाजानुसार तुम्हाला जेवढे पाहिजे तसे लाडू बनवू शकता तर पाहू शकता मी इथे जास्त पण छोट्याने किंवा जास्त पण मोठ्याने एकदम मिडियम आकारामध्ये इथं लाडू बनवून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम सहज हे लाडू बनतात आणि आपण याच्यामध्ये कसले तूप वापरलं नाही आहे तरीसुद्धा हे लाडू एकदम असे छान असे बनवू राहिलेले आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे लाडू बनवून घ्यायचे आहेत आणि बघू शकता किती छान दिसरायलेले आहेत जेवढे छान दिसतात तेवढेच हे पौष्टिकपणे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील एवढे छान हे लाडू बनवून तयार झालेले आहेत तर अशाच पद्धतीने आता आपण सगळे लाडू तयार करून घेऊया तर पाहू शकता इथं सगळे लाडू मी इथं तयार करून घेतलेले आहेत आणि किती छान दिसलेले तुम्ही बघू शकता एकदम सहज एकदम झटपट हे लाडू बनवून आपले तयार झालेले आहेत अजिबात जास्त मेहनत न करता हे लाडू आपले बनवून तयार होतात आणि एकदम आपल्या शरीरासाठी पौष्टिकसुद्धा असतात आणि किती छान झाले एकदम मौसूद आणि एकदम दाणेदारचे लाडू बनवून तयार झालेले आहेत अगदी तोंडास टाकताच वेरगतील एवढे मौसूद हे लाडू बनून तयार झालेले आहेत आता तुम्हाला एक लाडू मी इथं तोडून पण दाखवते तर बघू शकता की किती अगदी सहज असा तोटतोय याचं तो टेक्शर पण बघू शकतात एकदम मौसूद लाडू बनून तयार झाले एकदम दाणेदार तुम्हीसुद्धा नक्की एकदा अशा माझ्या पद्धतीने बनून बघा एकदम छान हे लाडू बनवून तयार होतात मुलं शाळेत जातानी अगदी सकाळी एक किंवा दोन जरी लाडू खाऊन गेले तरी एकदम त्यांच्या शरीरासाठी एकदम पौष्टिक बनतात तुम्ही सुद्धा नक्की अशा माझ्या पद्धतीने बनवून बघा तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली ना मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या नातेवाईकांमध्ये जास्तीत जास्त शेअर पण करा आणि नक्की अशा पद्धतीचे लाडू तुम्ही बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली नक्की सांगा प्लीज मी खूप मेहनतीने व्हिडिओ बनवते नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद